आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला प्राची काढून देणार आहे. प्राची एक एक करून टोकन दे माझ्या हातात. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 67. दुसरा क्रमांक आहे 72. आणि तिसरा क्रमांक आहे 81. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ श्यामल शशिकांत शिंदे. अरे वा, तुम्ही काय करता? म्हणजे लग्न झाल्यापासून मी हाऊस वाईफ आहे. हा, लग्नाच्या अगोदर अंगणवाडीवरती शिक्षिका होती. अच्छा. मग आता तुमच्या आवडीनिवडीन विषय आम्हाला सांगा. मला विणकाम करायला आवडतं. हा, टीव्ही वरील सिरियल. हो, ते मला कळलं. या बिल्डिंग मध्ये लहान मुलांना गाणी वगैरे शिकवायला आवडतात. काय सांगताय, आम्हाला पण शिकवा नाही का ते गाणं? तुम्ही काय लहान नाहीत ना? वाटत नाही मी लहान. नाही पण मग असं समजा ना, मी लहान आहे, मी असं एवढा वगैरे होऊ का? स्पेशल क्लास घ्यावा लागेल. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. आणि मग अजून काय काय आवडीनिवडी आहेत तुमच्या? जेवण वगैरे. जेवण वगैरे काय बनवायला आवडतं जेवणात? गोड. हो, तुम्हाला गोड खायला आवडतं? हो, गोड खाताना व्यवस्थित. हा, ठीक आहे. इथे आता खरेदी करायची वस्तूंची, तिने खायची आपल्याला खरेदी करायची. ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. साक्षी सचिन मामूनकर. तुम्ही काय करता? सध्या मूल छोटा आहे त्यामुळे हाऊस वाईफच आहे. अच्छा, बर. तुमच्या विषयी आम्हाला सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. आवडी वाचनाची आवड आहे. टीव्ही? हा, टीव्ही बघते थोडंफार. हा, काम करता करता. हा, आणि जेवण वगैरे बनवणं. वाचनाची म्हणजे कुठल्या प्रकारच्या वाचनाची आवड आहे? पेपर वाचणं किंवा एखादं चांगलं कथा वगैरे असतील त्या वाचणं. आणि कॉलेजमध्ये असताना व्हायचं वाचन काम लायब्ररीमध्ये, त्यामुळे सध्या तर आता इथे तर काही नाही, मॅगझिन वगैरे असलं ते वाचणं. अच्छा. आणि मग आता इथे मीरा रोड मध्ये काय टाइमपास करता तुम्ही? टाइमपास लहान मुलामध्ये त्याला शाळेमध्ये सोडण्या आणण्यामध्ये टाइम मिळत नाही. आणि तरी पण आता आमच्या इथे नवीन गार्डन झालेलं आहे, शिवार गार्डन, तिथे जाणं वगैरे फिरणं एवढंच. अच्छा, बरं. इथे आता काही वस्तूंची खरेदी करायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ प्रणाली प्रेमानंद टिकम. तुम्ही काय करता? घरी ट्युशन्स घेते. हा, कितवीच्या? नर्सरी टू 7th स्टँडर्ड. आणि घरी काम सगळं, घर बघ सांभाळ, रिडिंगचं हे. हा, कसलं रिडिंग? पेपर, स्टोरी बुक्स. हा, आणि मग ट्युशन्स घेता. मग ज्युनियर ते? ज्युनियर तर 7th स्टँडर्ड. भरपूर रेंज आहे. हो की नाही? हो. मग सगळं शिकवायला तुम्हाला आवडतं? आवडतं. मुलांना पण आवडतं? हो, आवडतं. नक्की नक्की. इकडचीच मुलं येतात? हा, इकडची आहे, बाहेरची पण आहे. बाहेरची पण आहेत. आणि मग अजून तुमच्या विषयी सांगा, रिकाम्या वेळेत काय करता तुम्ही? रिकाम्या वेळात रिडिंग वगैरे. हा, आणि जेवण बनवायचं, विणकाम, टीव्ही बघायचा. हा, बाहेर फिरायला जायचं. मिस्टरांना टाइम असलं का जायचं, मग भाजी वगैरे आणायला जायचं असलं तर मग संध्याकाळची. अच्छा, मला वाटलं मिस्टरांना सांगायचं की काय. नाही नाही, मिस्टरांबरोबर जायला पण आवडतं. हो ना? हा, नाही तर ट्युशनच्या नावाली त्यांना सांगतं की काय. नाही नाही, ते भेटले ते मला मगाशी सांगत होते. नाही, झोपले आहेत नाईट करून. हो बघा, आणि तरी त्यांना तुम्ही भाजी आणायला पाठवता? नाही पाठवत, मीच जाते ते सोबत, त्यांना सोबत घेऊन येतात ना फक्त. म्हणजे पैसे लागतात त्यांचे म्हणून येतात, उगाच सोडी येतात. हो की नाही? ठीक आहे, काय हरकत नाही. इथे आता खरेदी करायची आहे तेव्हा एकट्याने करायची खरेदी. चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 972 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची, जी एका मिनिटाची वेळ सुरू होते. आता साडेबारे ती सुरू करा. चला हळूहळू, एका हातात एक वस्तू घ्यायची. खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. प्रणालीताईनी खरेदी केली 456 रुपयांची, श्यामलताईनी खरेदी केली 540 रुपयांची आणि साक्षीताईनी खरेदी केली 685 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत साक्षीताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय खरेदी मिळाली. खूप आनंद झालाय. खूप म्हणजे मी माझ्या जाऊबाईंकडे आज आलेली आहे. मी इथे राहत पण नाही ऍक्च्युली. त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळेच आणि मी निघणार होती. फर्स्ट राऊंड झाला कारण माझा लहान मुलगा आणि तो खूप रडतोय. पण त्या बोला नाही थांब थांब. आणि त्यांच्या माझं हे मला वाटतं श्रेय बहुतेक त्यांनाच जाते. हो ना. जाऊबाई एकदम हो. त्यांना द्या क्रीम वगैरे लावायला एखादं. हो हो. नाही द्यायचं जाऊबाई झालं म्हणून. बस झालं एक क्रीम हो की नाही. असं काही नाही. पुढचे राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या रुक्मिणीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या साक्षीताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदाच हवी निवडायचे. दोघींपैकी पहिल्यांदाच हवी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इथे पेपर ठेवलाय, पेन ठेवलंय. करायचं एवढं पाडेलेच आहेत 11 ते 20 पर्यंत. ज्या ताईंचे सर्वात जास्त पाडे एका मिनिटात लिहून होतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदाच हवी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. साडेवाडे सुरू करा. 11 पासून सुरुवात करायची, 20 पर्यंत संपवायची. शाई आहे ना पेनात. आता कळेल मुलांना केवढा त्रास होतो ते. दिवाळीची सुट्टी लागली की पाडे साडेवाडे. वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. दोघींनीही दोन दोन पाडे पूर्ण लिहिले पण साक्षीताईंचा एक पाडा त्यातला चुकला. त्यामुळे रुक्मिणीताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. रुक्मिणीताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचार आहे कुठली चावी. लाल चावी. लाल चावी नक्की. हो नक्की. घेऊन टाका. रुक्मिणीताईने निवडली लाल चावी. त्यामुळे साक्षीताईने मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रुक्मिणीताई ठरले उपविजेता. ज्यांना मिळालेल्या आहेत वाटाणे टाळ्या. कसं काय वाटतंय. आनंद झाला. जरी प्राइज नाही मिळालं तरी खेळात सहभागी होण्याचा आनंद झाला. आणि त्यात वाटाणे पण मिळाले. वाटाण्याचे उसळ करणार. आणि तुम्हाला फूड प्रोसेसर मिळाला. टोस्टर. टोस्टर मिळाला. अरे वा. मग वाटाण्याचं ब्रेड मध्ये वगैरे घालून सहभागी झाला. आणि विजेता ठरल्या साक्षीताई. ज्यांना मिळालेला आहे गेम्सचा हॅम्पर टाळ्या. कसं वाटतंय. खूप आनंद झालेला आहे. आणि माझ्या जाऊबाईंच्या इथे त्यांनी मला फोन करून बोलवलं आणि त्याच्यामुळे मी विजेती झाले. तर मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आणि मी मधल्या खेळानंतर पण छोटा मुलं असल्यामुळे मी निघणार होती. पण त्या मला बोलत होत्या की थांब थांब अजून एक आहे चान्स. आणि त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये माझा चान्स लागला आणि मी आता विजेती झाली. तर मला खूप खूप आनंद झालाय की मी व्यक्त पण करू शकत नाहीये. त्यांना माहिती नव्हतं ना चावी कशात. ठीक आहे सहभागी झाला धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता कागदाचा हा घोडा त्याचा लगाम दोऱ्याचा जेवढा लगाम ढील सोडाल तेवढा घोडा वरती वरती उंच उंच जाईल असा कोण आहे. कोणाला येते तुम्ही इकडे या. तुमचं नाव सांगा. सौ कविता कविराज मामुनकर. आणि उत्तर. पतंग. पतंग उत्तर बरोबर हे घ्या. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMSही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 5-7-5-7-5 वर. झी टॉकीजचा नवा चित्रपट गुलदस्ता येत्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबासह जरूर बघा गुलदस्ता. तिळू घ्या हसता हसता सोबत झी टॉकीजचा गुलदस्ता. केडी अव्हेन्यू मीरा रोड मधला भाग इथेच संपला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरातून बाहेर पडल्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यांनी खूप धमाल केली, मजा मस्ती केली, बक्षिसं जिंकली, आम्हाला खूप छान छान अनुभव आले. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, अंत असतो. तसंच या कार्यक्रमाचा पण आता शेवट आलेला आहे. पण शो मस्ट गो ऑन.
अशीच धमाल मजा मस्ती चालू राहिली पाहिजे, त्यासाठी झी मराठी आपल्यासाठी आपला लाडका शो घेऊन परत येते, ज्याचं नाव आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. या शो मध्ये महाराष्ट्रातील तमाम जावा सहभागी होतील आणि खेळ खेळतील. सो नव्याला स्वागत करा आणि जुन्याला बाय बाय करा, पण जुन्याचं नाव विसरू नका, ज्याचं नाव आहे साडेवाडे.